2006 ते 2013 या कालावधीत सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना मोबदला द्या, पुनर्वसन कायद्याप्रमाणे विस्थापित कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी गेल्या 13 दिवसापासून पश्चिम विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्राणांतिक उपोषण करीत आहे। या कालावधीत अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी आंदोलनकर्त्यांच्या बैठका झाल्यात, मात्र यावर तोडगा निघाला नाही, त्यामुळे आज मुंबई मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर सह अमरावती विभागातील सर्व पालकमंत्र्यांच्या उपस्थित या आंदोलनाचे प्रमुख विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। साहेब वडेट्टीवार साहेब आणि सगळे मुख्य सचिव राहणार आहेत। आणि दुसरी गोष्ट की आपल्या ज्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत यशोमतीताई ठाकूर यांनी सांगितलं की मी 5 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना बोलवते आहे तिथं, आणि त्या दृष्टीने सगळे लोक राहणार आहेत। निश्चित याच्यावर 5 जिल्ह्याचे पालकमंत्री जर आहेत यामध्ये, तर ते आपापल्या जिल्ह्याच्या संदर्भातली निश्चित त्यांना त्या संदर्भातली शाश्वती आहे, आणि ते सुद्धा या बाजूनं बोलतील आणि निश्चित याच्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी मला आशा आहे। भाऊ, आणखी मंत्री कोण राहणार आहे? बरेच आहेत, त्याच्यामध्ये आहे लिहून आहेत, मुख्यत्वे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत आणि विजय वडेट्टीवार पुनर्वसन मंत्री आहेत, आणि इतर जे मंत्री आहेत त्या संबंधित असलेले ते सुद्धा राहणार आहेत, आशा आहे आम्हाला। आणि काय न्याय लागेल काय नाही हे तर आता मीटिंगच्या नंतर कळेल, आणि ते मी सांगितलं आहे तुम्हाला की या संदर्भात आम्ही पुढची दिशा निश्चित कालबद्ध पद्धतीनं आमचा प्रोग्राम आम्ही आखतो। या 13 दिवसांच्या उपोषणाने अनेक वयोवृद्ध आंदोलकांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे या मंत्रालयाच्या बैठकीकडे सर्वांच लक्ष लागले आहे। या बैठकीत सकारात्मक तोडगा निघण्याची आशा आंदोलकांना लागली आहे। राजेंद्र वाटाणे, लोकशासन न्यूज, अमरावती। जवळीचा संबंध असलेले आमच्या ताई, आमच्या अतिशय जवळचं बहीण भावाचं नातं आहे, या इथे आल्यात, त्यांच्या समितीच्या वतीने मनपूर्वक मी अभिनंदन करतो। विशेष अभिनंदन कधी सुरू नव्हते, आपल्याला ओझोन मध्ये मूळ मागच्या म्हणजे त्यांना भेटायचं काय, आणि अशा परिस्थितीमध्ये